मला तू तुझ्याकडे ओरिजिनल कट असेल की नाही झेंडा जातो बघायचा आहे. हत्ती काढायचा प्रयत्न केला की पोपटच होतो. तुझ्या तोंडात हे सगळं जर काही येत असेल, तू मराठी आहेस, मग तुझं आडनाव काय ह्याच्या याला महत्व नाही. पण त्या गाण्यावर मला इंग्लिश गाण्याचा प्रभाव वाटतो आहे ना. जी लोकशाही आपल्याकडे रुजायला आपल्याला इतका वेळ मिळाला, ती तितकी रुजली गेली का? मला तुझे मुद्दे महत्वाचे वाटतात, हे विचार करण्यासारखे मुद्दे. दिस इज रिअल अवधूतगुप्ते जो विचार करतोय आत कुठेतरी. सो कॉल्ड नेपोटिझम जो आहे राजकारणातला, त्याचं समर्थन करतोस की नाही? अलीकडच्या काळामध्ये जे रियालिटी शो वेगवेगळ्या चॅनलवरचे होऊन गेले, त्या त्यावेळेची ते गायक दिसले, नंतर विस्मरणात जातात, ते त्याचं पुढे काही होत नाही. 100% मान्य असत, कारण जगात ओरिजिनल असं काहीच नाही. वा वा वा, आता हे ना गिरीजा, मी आता खूप छोट बोलण्याचा प्रयत्न करणार, पण प्रश्न बघ काय, गिरीजा प्लीज त्याला मोकळीक दे, आपण नंतर वेगळं भेटू या संदर्भात, पण त्याला बोलू दे. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र मणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत संगीतकार, दिग्दर्शक, रियालिटी शो चे जज आणि कवी, मुलाखतकार, अशा सगळ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारे अवधूत गुप्ते. अवधूत, मी तुझं खूप स्वागत करतो. मित्रमणी या प्लॅटफॉर्मवर आज पहिल्यांदाच तू आला आहेस, मला खूप बरं वाटलं. आणि मला खात्री आहे की या प्लॅटफॉर्मवरून जे काही तू आता बोलणार आहेस, जे काही मी विचारणार आहे, त्याची मजा आणि त्यातून लोकांना सुद्धा टेकअवे निश्चित असेल. तर सुरुवातीला तू या शो मध्ये आल्याबद्दल एक छोटीशी भेट मी तुला देतो. अरे वा, हा आहे अश्मन पेबलचा एक छोटासा दिवा. अरे वा, हँडमेड, हँड पेंटेड आहे तो आणि हा बुकमार्क एक आहे. अच्छा, अरे वा. आणि पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक छोटीशी भेट. अरे वा वा, तू आल्याबद्दल थँक्यू, थँक्यू सो मच. तर आधी कसं आहे, आलेल्या गेस्टला खुश केलेलं बरं असतं, उत्तर चांगले मिळतं. नाही पण मी एवढे गिफ्टची गरजच नव्हती, असू दे. मी तुझ्या मित्रमणीचा इतका मोठा फॅन आहे की मी तुझे सगळे एपिसोड बघितलेले आणि मला ते खूप आवडतं, कारण माध्यमच वेगळं असल्यामुळे ना. मी अर्थात अजून पण काही पॉडकास्ट मी फॉलो करतो आणि त्याच्यामधला माझा फेवरेट जो आहे मराठीमधला एकमेव म्हणजे मित्रमणी. थँक्यू. त्यामुळे मी वाट बघतो कधी एकदा बोलवतो. मी पण खुश झालो. पहिला प्रश्न असा आहे की गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून तू मुलाखतकार म्हणून जास्त उदयाला आलेला आहेस, खूप तिथे गुप्ते या शो मधून. आणि मग तू वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मुलाखती घेताना दिसतोस राजकीय नेत्यांच्या, आणि त्या छान असतात, खुसखुशीत असतात. माझा पहिला प्रश्न असा आहे की मुलाखत देणारा किंवा मुलाखत देताना आणि मुलाखत घेताना बेसिक डिफरन्स काय असतो, तुझ्यात काय होतो? बघ, सुरुवात जी झाली ना या मुलाखत, म्हणजे गुप्ते तिथे गुप्तेची सुरुवात पहिला सीझन होऊन आता 10-12 वर्ष झाली. पहिले 2 किलेमध्ये एक मोठी गॅप पडली आणि आता 3रा किलो. तर तेव्हा त्याची सुरुवात ही सारे गंमत त्यावेळेला मी करायचो आणि मध्ये जी माणसं येऊन बसायची, लक्ष्मी आपले प्यारे भाई असू देत किंवा मोठे मोठे गायक गायिका, त्यांच्याशी ज्या कटमध्ये गप्पा व्हायच्या ना, त्या इतक्या इंटरेस्टिंग असायच्या की मला असं वाटायचं की ते काढून लोकांना आपण सांगावं. तिथनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यामुळे माझ्यामध्ये जो मुलाखतकार म्हणण्यापेक्षा एक स्टुडंट आहे की आलेल्या माणसाकडनं काही ना काहीतरी शिकायचं आहे आपल्याला, कोणीही असू दे. मग म्हणजे अजूनपर्यंत आम्ही चांगल्याच लोकांना बोललो, पण उद्या जर काय एखादा क्रिमिनल आहे, त्याच्याकडनं सुद्धा तो सांगेल त्यांनी क्राईम कसे केले, आपण हे करायचं नाही हे शिकण्यासारखं असतं. सो त्या अनुषंगाने मी विद्यार्थ्याच्या भूमिकेत असतो आणि त्यामुळे प्रश्न विचारतानाचा मी हा कम्प्लिटली वेगळी पर्सनॅलिटी असतो आणि ऐकता यायला हवं की समोरचा काय सांगतोय संपूर्ण लक्ष, आणि आपल्याला जे विचारायचं आता मी तुला ते चांगलं येतं, मी तुला कशाला सांगतोय. पण समोरचा जो बोलतोय त्याच्याकडे लक्ष देत असताना आपल्या मनातले प्रश्न राहून जाता का म्हणे, त्या ठिकाणी त्याला आणायचा आहे परत, आणि तो ठरवलेलंच फक्त विचारायचं आहे असं नाही, त्याला बोलू द्यावं. मग तिकडनं त्याचा ज्या विषयात फिरत 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 कदाचित आपला 8व्या नंबरचा प्रश्न आपल्याला पहिल्या नंबरला विचारावा लागतो, दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न एकदम 10व्याला विचारावा लागतो, तसंच पण राहता का म्हणे काही, अशा लिस्नर चांगला असायला पाहिजे. अशा पद्धतीने मी ते करतो. आणि मुलाखत देताना जे आहे तू विचारलंस, तर तिथे मात्र मला माझ्या बायकोची सारखी आठवण येते. ती मला म्हणते की तू आजकाल खूप जास्त बोलतोस, एखादं एका वाक्यात उत्तर द्या प्रश्न असला तरी तू त्याचा शब्दबंबाळ करून खूप लांब करतोस असं मला आठवतं. म्हणून मी मुलाखत देताना खूप कॉन्शियस असतो की शक्यतो मुद्देसूद बोललेलं बरं. ओके,
खुपती तिथे गुप्ते नाव कोणी ठेवलं? निलेश मयेकर. हो का? हो, त्यावेळेला निलेश मयेकर वॉज इन झी मराठी. आणि मुला मी त्यांना सांगितलं होतं सगळ्या टीमला की मला अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा आहे. म्हटलं तुम्ही वाटेल तो स्लॉट, वाटेल तो दिवस आणि वाटेल ते पैसे, मला हे करायचं. त्या सगळ्यांनी मला सपोर्ट करून एकदम वीके स्लॉट दिला पहिल्यांदा, शनिवार संध्याकाळी 6 वाजता वगैरे. म्हणजे त्यावेळेला चुकून पण कोणी टीव्ही लावत नाही असा तो स्लॉट होता पहिला सीझन. पण तो इतका हिट झाला की त्यांनी मग दुसऱ्या वेळेला सोमवार मंगळवार रात्री 9 वाजता प्राईम टाईमला तो आणला. तर तेव्हा जे डिस्कशन झालं तेव्हा निलेश मयेकरला खूप क्रेडिट जातं त्या गोष्टीचं. मला हे टायटल खूपच आवडलं, म्हणजे खुपती तिथे गुप्ते, आडनावाला साजेस, त्यात सगळं आहे. म्हणजे मी इतकं एका त्यात एक हावरट झालो की मी तू येणार कळल्यानंतर माझ्या डोक्यात ते होतच खुपती तिथे गुप्ते. आणि मी विचार करे की माझं आडनाव काय होईल, मग मी काय करू शकेन. म्हणजे आता माझं आडनाव पोटे, तर खोटे पोटे खोटे तिथे पोटे नाही असं. मग मला काय होऊ शकेल टेटेला जोडून. मग मला असं आलं काटे तिथे पोटे असू शकतात का. पण मग असं खूप विचार करतो पण शेवट पण काय मला सापडलं नाही. तुम्ही कविता पण करता, आता तुम्हाला काय सुचतं तर मला सांगा, नवीन शो करतो. पण तुला गमन माहितीये का, लोक मात्र जे असतं, मी आज तुझ्या माध्यमातून पण ह्या सांगतो की नीट पाठ करा माझ्या नाव कार्यक्रमाचं नाव खुपते तिथे गुप्ते आहे. बाहेर भेटा हो तुमचा आम्ही कार्यक्रम बघतो काय गुप्ते तिथे खुपते. किती किती वेगळा अर्थ होतो त्याचा, गुप्ते तिथे खुपते. हे सगळे असंच म्हणत कार्यक्रम बघतो गुप्ते तिथे खुपते. प्रश्नांचं महत्व, म्हणजे आता तू प्रश्न विचारतोस आणि तुला प्रश्न विचारले जातात, म्हणजे मला या एपिसोडमधून हे तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की प्रश्नांचं महत्व आपल्या जगण्यामध्ये किती असतं. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हा कुठला सूर काढला मी, पण अवधूत गुप्तेबद्दल खूप गोष्टी ऑलरेडी लोकांना माहिती आहेत. त्यानं कसं गाणं केलं, मग जय जय महाराष्ट्र कसं आलं, मग बाई बाई मनमोराचं कसं झालं, मग त्यानंतर निषेध कसे झाले, मग झेंडा कसा आला, हे मला माहिती आहे, हे गुगलवर मिळतं. त्याबद्दलही माझे वेगळे प्रश्न आहेत, ते मी यथावकाश विचारेन. पण इट्स कम टू प्रश्न, जसं मुलाखतकार आणि देणारा घेणारा, तुझ्या आयुष्यात प्रश्नांना किती स्थान आहे? खूपच स्थान आहे ना. प्रश्न आपल्याला उत्तरांपेक्षा जास्त महत्वाचे प्रश्न आहेत, कारण आपल्याला उत्तर पडत नाहीत, आपल्याला प्रश्न पडतात. माणूस जिवंत असल्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे की त्याला प्रश्न पडतात. वा, डोक्यानी जिवंत असण्याचं अजून महत्वाचं लक्षण. कलाकाराची सुरुवात, शास्त्रज्ञाची सुरुवात, राजकारणी एखाद्या नेत्याची सुरुवात ही प्रश्नांपासूनच तर होते. करेक्ट. लहानपणी मी माझ्यापासूनसारखं सांगितलं, लहानपणी मला विचित्र प्रश्न पडायचे जे मी आईला टीचर्सना विचारायचो, शाळेतल्या बाईंना. आणि युजुअली आपण लहान मुलांना उत्तरादाखल टपलीच देतो ना, हे काय बावळट आहे का प्रश्न व्हायचा, असल्या कशाला पडतात तुला प्रश्न. जे सांगते ते म्हणजे इतिहासाचे शिक्षक होते, ते इतिहास शिकवताना मला इतिहास भयंकर आवडता विषय, इतिहास भूगोल. सर असं सगळं झालं, मग दिल्लीच राजधानी का राहिली भारताची, काय ते खरंच नागपूरपासून सगळं इक्विडिस्टंट आहे ना, मग नागपूर भारताची राजधानी का नाही, ते का नाही कशाला पाहिजे तुला, जे आहे ती सांगतोय ना गेले 500 वर्ष कुठली राजधानी, बघ ते पाठ कर. सो प्रश्न हे तेव्हापासून पडतं आणि ते आजही पडतात. आणि आजही मला प्रश्न पडल्यानंतर मला जाणवतं की आपल्याला लागतो एक गुरु. करेक्ट. आज गाण्यात म्हणून माझ्या आयुष्यात खूप गुरु आहेत आणि बऱ्याच संत सांगतात की तुम्हाला गुरु वेगवेगळ्या रूपात मिळतो, भेटतो. तर मला जगाय म्हणजे लोकांना वाटतं गाणं, मी सुरेशजींकडनं कधी गाणं शिकलो नाही, पण जगणं सुरेशजींकडनं शिकलो. गायक झाल्यानंतर काय करायचं, इन्स्टिट्यूट कशी बांधली, का बांधली, आदर्श शिक्षक म्हणजे गाण्यातला गुरु म्हणजे काय, सुरेशजींकडनं. इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शन कसं करावं, सचिनजींकडनं. इथपासनं ते अनेक मित्रांकडनं गावं कसं, सूर कसा लावावा स्टुडिओमध्ये, हे स्वप्नीलकडनं शिकलो. सो ह्या सगळ्याच्या आधी आपल्याला प्रश्न पडायला हवेत समोर गुरु शोधण्यासाठी. तू जेव्हा म्हणजे आता शालेय शिक्षण झालं, कॉलेज झालं, आणि मग जेव्हा तू या सेक्टरमध्ये, या इंडस्ट्रीमध्ये याचा विचार सुरू केलास, त्याच्या आधी तू मला माहिती आहे की खूप गोष्टी करत होतास, म्हणजे तू ॲडेन्सीमध्ये पण होतास वडिलांच्या, त्याच्याही आधीची गोष्ट म्हणजे आता काहीतरी आपण सुरू करायचंय. आयुष्यात पडलेला पहिला मोठा प्रश्न कुठला होता तुला, की आता काय करायचं, असा जो प्रश्न असतो तो कुठल्या वयाच्या टप्प्यावर पडला होता आणि त्याचं उत्तर कसं मिळवलं? ह्याच्याबद्दल विचारच नव्हता कधी केला, पण आता तू विचारतोयस त्यावेळेला थोडं मागं जाताना, की आपल्याला ना ज्या माणसाला काही फार येत नसतं किंवा एखादीच गोष्ट येत असते त्याचं आयुष्य सोपं असतं. मला खूप गोष्टी येत होत्या,
मी अभ्यासात उत्तम होतो. अच्छा. मला स्कॉलरशिप्स होत्या. 10वीला 80% मार्क होते. संस्कृतमध्ये शाळेत पहिला आलो होतो. असं सगळं असताना ज्या वेळेला 8वी 9वी नंतर मला तोपर्यंत आईच्या सपोर्टनी ड्रामा नाटक या क्षेत्रात जास्त होतो. ॲक्टिंग करायचो, नाट्यछटा करायचो, एकपात्री करायचो. आणि अचानक गाणं आलं हातात, पेटी पहिल्यांदा अशी उशीर आली 9वीत वगैरे, हातात पेटी आली आणि आपोआप वाजवत. कशी काय आली? आपोआप. माझी आजीची पेटी होती भोरला गावी. अच्छा. ती धूळखात पडली होती. आजी म्हणली हे घे, साफ कर. साफ करून घेतली हातात आणि कुठलं तरी गाणं मी गात होतो. त्यावेळेला हिट गाणं होतं, ये जमी गा रही है आसमा. आणि ते वाजून बघायचं तर मला जवळ टॅ 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 जमलं. आणि पेटी वाजवायला यायला लागली. मग त्याच्यावर गाणी, मग ते आजीने मला पेटी सांगितली जा घेऊन मुंबईला तू. मग मी ती मुंबईला आणली आणि तिथे तो पहिला प्रश्न पडला आयुष्यातला की मग आपल्याला नक्की नाटक करायचं आहे का गाणं करायचं आहे? करेक्ट. का अभ्यास करायचा आहे? आणि वडील GDArt होते, कमर्शियल आर्टिस्ट, जे जे स्कूल ऑफ आर्टचे ते तिकडनं त्यांनी केलं होतं. आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सी मोठी चालली होती जोरदार. तर आम्हाला काय वाटायचं किंवा की आपल्याला जर का वडिलांच्या धंद्यात जायचं असेल तर आर्टच केलं पाहिजे, GDArt केलं पाहिजे. आणि मी चित्रकलेमध्ये मायनस होतो, 0 पण नाही. अच्छा. एकदम. आजही मला मी हत्ती काढायचा प्रयत्न केला की पोपटच होतो, कळत. अच्छा. बरं. आणि त्यावेळी तिथे जायचं नाही हे कळत. असे खूप प्रश्न त्यावेळेला पडले होते की काय करायचं, काय करायचं. तेव्हा पडलेला पहिला प्रश्न. मग गुरु कोण होता? का तुझं तूच झालंस? पुढे बऱ्याच वेळेला माझा मी झालो, पण मला वाटतं पहिली गुरु आई. अच्छा. पहिली गुरु आई. तिने मला सांगितलं नाही आता गाणं येत आहे तुला, तू गाणं कर. गाण्यात ड्रामा करून बघितलं 3-4 वर्ष. मग कॉलेजमध्ये गेल्यावर मला शाळेत कसं पेटी वाजवायला मिळायचं नाही, गायला खूप मिळायचे. मग मला पेटी वाजवायची, मला पेटीला ठेवायचे काय? मग आईनी गुरुनी सांगितलं कॉलेजमध्ये सांगूच नकोस की पेटी येते. असं सगळं. ओके. याच्यानंतर मग तू गाण्यामध्ये आलास, तू रियालिटी शो केलास आणि मग तू नजरेमध्ये आलास. तू प्रकाश जोतात आलास तोच मुळात वादापासून, म्हणजे ते जय जय महाराष्ट्र माझा केलास. त्या गाण्याबद्दल मला माहिती आहे, ते पुढे जे झालं ते सगळं माहिती आहे मला. पण मला असं वाटतंय की हे असं का करावं असं वाटलं. आता तू म्हणशील की मी पुन्हा मागं जातोय का, तर त्याचं मी आज मध्ये लावणार आहे. म्हणून मी तुला विचारतो की मला तुझी सायकी समजून घ्यायची की त्यावेळेला काय विचार झाला होता, काय प्रश्न पडला होता, काय चॅलेंज झालं होतं आणि का केलं गेलं ते. त्याच्या आधी झालं होतं एका दाजीबा. बरोबर. हा, त्याच्या आधीच ऐका. 2002 साली एका दाजीबा, 2003 साली मेरी मधुबाला रिलीज आणि 2004 साली जय जय महाराष्ट्र. सो हे त्याचा जो ऐका दाजीबा आणि मेरी मधुबालाचा जो आधीचा एक हे होता, मूड होता, त्याच्यामुळेच हे सगळं झालं. बरोबर. आणि तो का होता तर मराठी म्हणा, आपण कुठनं आलोय हा एक प्रश्नच परत. आपण कोण, कुठले, कोण आपण, काय आपण, कोण ते, कुठले, कसे, हे अचानक आपले अशी, आपले नडले कसे, अशी चंद्रशेखर सानेकरची गजल आहे. तर हे जे प्रश्न, तर त्याच्यामध्ये आपण मराठी, आपण महाराष्ट्रातनं आलो, आपली मातृभाषा मराठी, महाराज, इतिहास, या सगळ्याचा इतका पगडा तोपर्यंत होता. आणि त्यावेळेला बघ, MTV चॅनल होतं, सगळीकडे पंजाबी ढोल वाजवत होते. त्यावेळेला आत्म असं आलं होतं की नाही, आपण एक, आपण आपल्याकडे पण आहे, महाराष्ट्राचं आहे संगीत आहे, आपण महाराष्ट्राचं देऊया संगीत. मग त्यातनं ज्या वेळेला कंपनीने विचारलं काय कोणतं गाणं का, मग ऐका दाजीबा आलं, ते हिट झालं. म्हणजे आपला विचार योग्य होता, आपल्या प्रश्नाचं उत्तर योग्य होतं हे कळलं. मग त्यावर बेस्ड अख्खा अल्बम, ऐका दाजीमधली बाकी गाणी बरीच हिंदी पूर्ण गाणी आहेत, मेरी मधुबाला अल्बममधली सगळी गाणी मराठी हिंदी, मराठी हिंदी तशी केली. तो अल्बम पण चालला, ते पण गाणं हिट झालं. मेरी मधुबाला हिट झालं, हळूहळू चाल हिट झालं. तेव्हा नाही झालं, पण आता ते उंदीर मामा आयलो हिट झालं. ते एक नवीनच आहे सगळं की कुठली कुठले गाणं हिट होत. सो तेव्हा कॉन्फिडन्स आला की नाही, आता आपण आपलं जे म्हणणं ते अजून ठोकपणे सांगू. आणि मग जय जय महाराष्ट्र माझा. आणि त्यावेळेला मी मुंबईकर चळवळ सुरू झाली होती, म्हणजे माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी ती चळवळ पुढे केली होती, सुरू केली होती. आणि त्याच्यावरनं बरेच वाद चालले होते. म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन ज्याला आपण म्हणतो, ती लोकं म्हणत होती की मी मुंबईकर का नाही, मेहता शहा पटेल शर्मा आडनावाची मुलं मुंबई नसतात का मुंबईकर, असं चाललं होतं. त्यावेळेला माझं मत मांडण्यासाठी मी हे गाणं केलं की
बिरबलाची जी गोष्ट आहे अकबर बिरबलाची, त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या माणसाची, त्यांच्याकडे माणूस आला होता ज्याला भाषा कोणती, तो सगळ्या भाषा जगातल्या येतात, त्याची कुठली खरी भाषा ओळखायची, तर बिरबल सांगतो की त्याच्या तोंडावर पाणी टाका आणि तो जे ओरडत उठेल ती त्याची खरी भाषा. त्यावरनं विचारावरनं मी केलं होतं की चोट लगी तो चिल्लात आहे आई ग, ड्रीम गर्ल तेरी कहती है बाय बाय ग, पंगा हुआ तो कहता है तुझ्या आईला रागाच्या भरात, आणि खोपडी गुमा तो कहता है चामा आईला. तुझ्या तोंडातनं हे सगळं जर काही येत असेल, तू मराठी आहेस, मग तुझं आडनाव काय ह्याच्या याला महत्व नाही. हा विचार मुळात आला आणि रॉक म्युझिक नवीन नवीन ऐकत होतो त्यावेळेला. रॉक म्हणजे रॉक म्युझिक. आणि तू ह्या केलेल्या कामाबद्दल मला एक प्रश्न नेहमी पडतो जो आत्तापर्यंत मी तुला कधी विचारला नाही, कारण ते प्रसंग झाला नाही, तुला यापुढे कोणी विचारला की मला माहित नाही, पण ते जे गाणं आहे जय जय महाराष्ट्रमध्ये, ते मी ऐकलं, ते मला गाणं म्हणून उत्तम वाटलं. ठीक आहे, चांगलं आहे, ते त्या काळाच्या पुढचं गाणं होतं, पण त्या गाण्यावर मला इंग्लिश गाण्याचा प्रभाव वाटतो आहे ना, समर ऑफ 69 ब्रायन ॲडम्स असं का? गुड क्वेश्चन. म्हणजे आता कसं झालं होतं की मला रॉक म्युझिक हे नवीन होतं, मी ॲब्सॉर्ब करत होतो, आणि त्यावेळेला मी ज्यावेळेला हे गाणं एक संध्याकाळी मी जय जय महाराष्ट्रचा विचार करत होतो आणि गाडीतनं चालत असताना समर ऑफ 69 लागलं होतं, त्याच्यावरती ते ब्लेंड झालं आणि मला गाता यायला लागलं ते गाणं त्या कॉर्ड्सवरती. मग मी लिहिलं की माना चल की कविता, त्यावेळेला लूपमध्ये ते गाणं चालू होतं पाठीमागे ब्रायन्स. ते झाल्यानंतर गाणं केलं. तुझा प्रश्न पहिला मला विचारला असेल विवेक ओबेरॉयनी, ओके, की अरे इसको चेंज करते, तुम जिंदगीभर लोक तुमको बोलेंगे की नाही समर ऑफ 69. या व्हिडिओ विवेक आहे ना, हो, विवेक आणि उर्मिला मातोंडकर त्याच्या आधीच कॉलेजमध्ये आम्ही मित्र होतो ना. मग त्याला म्हणलं तू ह्याच्यात ऍक्टिंग कर, तेव्हा त्यांनी ऐकलं गाणं, म्हणा अरे तो होतो ये तो समर ऑफ 69 आहे, म्हणलं हा आहे. तो बदल क्यों नाही सकता, म्हणलं ये बदला हुआ मी कुठल्याही म्हणलं वर्तमानपत्राला पण चाल लावू शकतो. तर त्याच्यात माना चल के कभी था मदरासी, माना चल के तपन, याच्या ऐवजी माना चल के कभी था मदरासी, माना चल के था पंजाबी. आता 50 साली तुम्हाला हो बरोबर हो, देर वॉज नो चॅलेंज आय कुड हॅव डन. विषय असा होतो की जे मी करीन ते तितकं ऑथेंटिक रॉक आहे का ह्याच्याबद्दल नसलेला कॉन्फिडन्स. हो, कारण मी नवीन नवीन रॉक शिकत होतो. बर. आणि त्याहून जास्त आणि महत्वाचं कारण असं की आय डोंट नो राईट ऑर रॉंग, बट ज्याच्यामुळे मला हे सुचलंय त्याचं क्रेडिट मी का काढून घेऊ. बर. आता बाईबाई मनोमोराचा कसा पिसारा फुलला जर का आहे, तर ती लाईन जर का बदलली तर कुणालाच आयुष्यात कळणार नाही की काय. अर्थात पुढे जसजसा मी मच्युअर होत गेलो त्यावेळेला माझे रेफरन्सेस दरवेळेला लोकांना समजण्या इतपर ठेवायची गरज नसते, ह्याच्यावर मी काम केलं. बर. आणि तो कॉन्फिडन्स आला. मग कसा, जरा विषयांतर होईल पण सांगतो ठीक आहे, की मी आधीच ठरवलं होतं आयुष्यात की मला सगळ्यात आवडलेली स्क्रिप्ट कोण किंवा रायटर स्क्रिप्ट कुणाच्या आवडतात, राज कपूर, आय एम अ बिग फॅन ऑफ ॲज अ फिल्म मेकर, आणि त्यांची सगळ्यात आवडलेली स्क्रिप्ट कुठली असेल मला तर राम तेरी गंगा मैली. बर. आणि तो पिक्चर जो सुरू होतो आणि त्याच्यात त्या गंगेचा त्यांनी सगळा हे दाखवलाय, प्रवास दाखवलाय, आणि सुनो तो गंगा ये क्या सुनाय, जे डर डर रे डर 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 नियम बनाय के प्राण जाय पर वचन न जाय, ही जी कॉर्ड आहे, हा जो राग आहे, मी पहिला पिक्चर करेन तो कुठल्याही विषयावरचा असला तरी त्याचं ओपनिंग सॉंग हे ह्या कॉर्डवरती असणार, हे मी 10 वर्ष आधी ठरवलं. बर. डरा डी ना गंगा हमारी कहे कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, सुनो तो गंगा ये क्या बुलाई करून दाखवलं ठरलं होतं. आता त्याला कोणीच विचारलं मला आयुष्यात की तू रात्री गंगाचं घेतलं का, कोणाला कळलं नाही. जेव्हा जे जय जय महाराष्ट्राचा तुझ्यासारखा माणूस जाणकार मला विचारतो आणि मी म्हणतो येस ब्रायन ॲडम्सवरनं इन्स्पायर्ड आहे, त्यावेळेला मी कुठेतरी ब्रायन ॲडम्सनी मला जे काय दिलेलं आहे ज्याला मी काळा काळ गोरा बघितलेलं नाही, म्हणजे प्रत्यक्ष बघितलेलं नाही, कधी स्पर्श केलेलं नाही, तर त्याचे कुठे जे काय उपकार आहे ते थोडे थोडे फिरतो असं. पण मग आता तू आता वेगळ्या भूमिकेत आहेस, तू आता रियालिटी शोचा जज पण आहेस, तू खूप गोष्टी पाहतोस, पण तू मोठा संगीतकार झालास,
असं एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये समजा कोणीतरी अशी चाल थोडीशी घेतली असेल आणि काहीतरी केलं असेल तर तुला ते मान्य असतं? माझ्या माझी चाल घेतली तर नाही नाही कोणी तिसरंच कुठलं तरी गाणं आहे आणि त्याच्यावर बनलेलं एक गाणं त्यानं आपलं केलं, 100,000% मान्य असतं. कारण जगात ओरिजिनल असं काहीच नाही. जगात म्युझिकमध्ये म्हणजे जितकं मागे जाऊ जितकं मागे जाऊ जितकं मागे जाऊ तितकं कुठनं ना कुठनं तरी ऐकूनच आपण केलेलं आहे. आणि व्हेरी सॉरी टू से दिस वर्ड आय डोंट नो, पण हा विचार जो आहे ना की एखाद्याचं गाणं शोधायचं आणि त्यांनी कुठनं घेऊन केलं आहे, हा शॅलो विचार आहे. संगीताच्या सरफेसवरचा हा विचार आहे. इकडनं सुरू होतं की तुम्हाला तुम्ही संगीतात इंटरेस्ट घेता आणि तुम्हाला लक्षात येतं की गाणं कुठनं घेतलं आहे, मग तुम्ही पुढे खूप ऐकल्यानंतर विचार करता की मग हे त्यांनी का घेतलं आहे, मग ते ओरिजिनल कुठलं होतं, मग त्या ओरिजिनलचं आधी कुठलं होतं, हा प्रवास तुमचा सुरू होतो. तिकडनं तुम्ही डीप जायला लागतं. पण आता समजा मंगेशकरांचं समजा आहे दयाघना आहे आणि मग लोक रसुलीला ती चीज होती किंवा नाट्यसंगीतावरनं लावणी खूप लोकांनी केलं ते, म्हणजे अगदी आर डी बर्मन पासून रेमन पासून सगळ्यांनी, म्हणजे चाल अंदाज लक्षात येते की हे याच्यावरनं ते घेतलं. तर असं घेणं चूक नाही का वाटत तुला की मला एखाद्या गाण्यावरनं जे गाणं तू केलेस फॉर एक्झाम्पल तू केलेस आणि ते गाणं ऐकताना मला दुसरं गाणं आठवायला लागलं तर ते गाण्याची प्रतारणा नव्हे का? आता त्याच्यात कसं आहे की त्याच्यामध्ये मी ते कशा प्रकारे केलंय याच्यामध्ये मोरल्स येतात. ओके, मुख्य म्हणजे आता तू पिक्चरच्या वेळेला आपण ज्याला काम करतो दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक, आम्ही कायम विचारतो की तुला ह्याचे रेफरन्स मेलडी सांग आणि रेफरन्स लिरिक्स सांग. वेन यू कॉल इट रेफरन्स म्हणजे तुझं, कारण आपण एक इतकं सगळं जग आहे त्याच्यामध्ये तुला काय दिसतंय, करेक्ट, लव्ह सॉंग दिसतंय, बरोबर. मग तुझ्यासाठी मी कंपोज करत असताना तू दिग्दर्शक आहेस तर तू मला सांगितलं की मला ना हे दोघं जण लव्ह सॉंग दिसतात, लव्ह सॉंग किती प्रकारची आहे, मग मी तुला विचारणार तुला कसं दिसतंय लव्ह सॉंग, म्हणजे ती शेफॉनची साडी घातलेली ती आणि यशराज सारखं दिसतंय का कसं दिसतंय, मग दिसतंय असं, मग आता ऐकू कसं येत आहे तुला, हा रिदम आठव धिंग तरडाक धिंग धिंग तरडाक असा आठवतोय का, झिक झिक डाक झिक 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 असा, मग तुझे ऑडिओ रेफरन्सेस येतात, व्हिज्युअल रेफरन्सेस येतात आणि लिरिकल रेफरन्सेस. बरं, किंवा तू तिला आय लव्ह यू म्हणेल का, राणी तू माझ्या मळ्यामध्ये घुसून का म्हणेल का काय म्हणेल. सो अशा प्रकारे रेफरन्स एकत्र करूनच मग आपण पुढे जातो. त्यामुळे आपल्याला आपण दोघं जण एका प्रतलावर असतो आणि आपण आपली पण एका दिशेने जातो. इथिकली हे बरोबर आहे का, एक गाणं ऐकत असताना मला दुसरं गाणं आठवणं त्या चालीमुळे हे बरोबर आहे. हा, हे बरोबर काय होतं की जर का मी वाईट संगीतकार असेल किंवा तरबेज संगीतकार नसेल तर मी त्या गाण्याच्या इतक्या जवळ जाऊन जातो की कळतच कळत समोरच्याला, मग मी चूक किंवा बरोबर पेक्षा मी बावळट संगीतकार म्हणून बावळट एवढं केलं एवढं नसतं करायचं नसतं करायचं. ओके, आता मी ज्यावेळेला मी स्वतःला सिद्ध केल्यानंतर आज सांगू शकतो अगदी अनेक गाणी जी अशी केली की ज्याचे रेफरन्सेस माहीत नाहीत कळणार नाहीत. काही गाण्यांचे रेफरन्सेस मला स्वतःलाही माहीत नसतात. अच्छा, हो, म्हणजे तू म्हणतो आता की आता घेऊन पेटी वस्तू तू शब्द दिले मी करतो कंपोज, यमन घेतला यमन आता मला कळलं की जुळतो, नंतर त्यातल्या फ्रेजेस आपल्याला आठवतात की आपण ह्या गाण्यातली ही फ्रेज आहे त्या गाण्यातली ती फ्रेज आहे, ही ठरवून नसतं की सबकॉन्शियस मध्ये. फेअर इनफ. कमिंग बॅक टू युअर दॅट जर्नी, तू ती जी गाणी केलीस बाई बाई किंवा मधुबाला, मधुबाला नाही त्याच्या आधीचं जय जय महाराष्ट्र माझा आणि त्याच्या आधीचं वैशाली एकादाजी, तर हे जे हा जो चान्स तू घेतलास ना अवधूत, हा मला त्यावेळी काळापुरचा चान्स वाटतो त्यावेळेचा, कारण तसं गाणंच नव्हतं, खूप वेगळं काहीतरी आलं होतं समोर. त्याला कुठलं म्युझिक म्हणतो तुम्ही, रिमिक्स नाही म्हणता येणार, कुठलं कॉम्बिनेशन, कॉम्बो म्युझिक, कॉम्बो म्युझिक जे आता पण चाललंय, म्हणजे आताच्या काळात पण आता सर्रास प्रत्येक पिक्चरमध्ये ते एक गाणं असतं आणि सर्रास हिट होते. आता तुला ह्या सगळ्या सिनेरियोकडे बघून काय वाटतं, आता तू ते थांबवलंयस, आता सगळं जग ते करायला लागलं, जेव्हा तू केलंस तेव्हा कोणीच करत नव्हतं, बरोबर, या सिनेरियोकडे ऍज अ संगीतकार तू कसं पाहतोस? खूप छान, मला आवडतं. मग तू का नाही करत? मला माझं ते करून झालं म्हणून नाही करत आणि अजूनही करीन नाही असं नाही, पण माझं ते करून त्यावेळेला इतकं झालं की मला आनंद होतो या गोष्टीचा की मी जे इतक्या वर्षापूर्वी केलं आता लोक करतायत. सो आपल्याला जे आज सुस्त आहे आणि जे कदाचित समोरच्यांना कळत नाहीये किंवा कळून रिलीज होऊन सुद्धा चालत नाहीये समजा, तर मला वाईट नाही वाटत. मला मला असं वाटतं की मी अजून 10 वर्षानंतरचं काम आज करतोय, तर मला आनंद आहे. या सगळ्यामध्ये प्रश्न महत्वाचे पडलेले प्रश्न, आपला तो तर हे जी तीन गाणी तू केलीस, तीन गाण्यानंतर तुला जे काही फुलं पण आली, काटे पण आले,
सर्व सर्व स्तरातून सर्व गोष्टी आल्या. त्यानंतरचे पडलेले प्रश्न काय होते, समाजाबद्दलचं काय होते, संगीताबद्दलचं काय होतं आणि तुझ्या स्वतःबद्दलचं काय होते. वा. आता हे ना गिरीजा, मी आता खूप छोटं बोलण्याचा प्रयत्न करणार, पण प्रश्न बघ काय गिरीजा, प्लीज त्याला मोकळीक दे, आपण नंतर वेगळं भेटू या संदर्भात, पण त्याला बोलू दे. संगीताबद्दल आधी सांगतो की संगीताबद्दल मला असं वाटलं स्वतःच्या संगीताबद्दल, आजही मी ज्यावेळेला इंट्रोस्पेक्शन करतो, आत्मपरीक्षण, त्यावेळेला मला असं वाटतं की मी विचार आणि संगीत ह्या दोघांमध्ये विचाराला जास्त प्राधान्य देणारा संगीतकार आहे. बरं. म्हणूनच मी आत्तापर्यंत एकही गाणं असं केलं आणि त्याचे शब्द नंतर आले, आधी चाल केली, असं कधीच झालं नाही. बरं. मी स्वतः लिहितो त्यामुळे मला चाल आणि शब्द एकत्र येतात. बाहेरच्या पण गाणी इतर काही केली तर त्यांचे आधी शब्द घेतो. वा. म्हणून जे लोक संगीत आधी देतात मग लिहून घेतात गाणं, ह्यांच्याबद्दल मला अनादर अजिबात नाही. परंतु मला जर का तू आता सांगितलंस की एक चाल कर रे प्रेमाची, तर मला इतक्या चाली टपाटप पडतात की त्यातली चांगली कुठली मला कळत नाही, यशस्वी कुठली कळत नाही. त्यामुळे मला संगीतकार म्हणून त्यावेळेला ज्या काटे बोचले त्यावेळेला असं लक्षात यायला लागलं हळूहळू पुढे की आपल्याला विचार येतो आणि लेट्स ॲक्सेप्ट युअरसेल्फ. मी आता स्वतःला ॲक्सेप्ट केलं की आपल्याला आधी विचार येतो मगच संगीत येतं. हा तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. लोकांच्याबद्दल काय प्रश्न पडले, हे केवळ माझ्या संगीताला किंवा माझ्या कामाला जेव्हा काटे बोचले तेव्हा म्हणून नव्हे, ओव्हरऑल मला असं वाटतं की आगरकर आणि टिळकांचा जो वाद होता की टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य का संपूर्ण स्वातंत्र्य, त्याच्यातला दुसरा भाग मला आजकाल खूप महत्त्वाचा वाटायला लागलाय की आपला समाज परिपक्व झालाय का, तो कधी होणार, 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण 150 वर्ष राज्य करून गेलो म्हणून आपण त्यांनी आपलं हे नेलं, त्यांनी आपलं पुढच्या 75 वर्षात आपण काय केलं. मग आता हे याचं तुझ्या प्रश्नाचं उत्तर संगीताच्या बाबतीमध्ये की आपण जुनं किती संगीत टिकून धरलं, किती आज राहिलेलं आहे खरोखर लोकसंगीतामधलं, किंवा जे क्लासिकलमधलं आज किती राहिलंय, क्लासिकल ऐकणारे श्रोते किती राहिले, ह्या सगळ्या प्रश्नानंतर आपण जे बदलत चाललो आहोत ह्या सगळ्याच्या पाठीमागे जे बदल आणि ते ॲक्सेप्ट करतो आहोत का, त्या बाबतीमध्ये आपण किती खोटे आहोत की महाराजांवर प्रेम आहे, महाराजांवर प्रेम आहे, महाराजांना महाराज किती वाचलेस, फक्त पाठ्यपुस्तक 34 पर्यंत वाचले महाराज, जो शिकवला गेला तो इतिहास त्याच्या पलीकडे जाऊन पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा इतिहासाचा शोध घेतला का, आज जो फार सिनेमातून आला तेवढाच. आणि मग मला महाराज 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 तसंच संगीत, मराठी संगीत मराठी संगीत, महाराष्ट्र संगीत आपलं संगीत, लोकसंगीत, मग अवधूतनी किंवा कोणी हे मोडलं, हे संगीत संगीत मोडलं, हे संगीत खराब केलं, हे शब्द मोडले, हे शब्द खराब केले, तुमचा अभ्यास झालाय का, तुम्ही किती संगीत ऐकलंय, तुम्ही जगातलं किती संगीत ऐकलंय. पण अवधूत त्यावेळेला अनेक जाणकार गायकांकडून पण निषेध झाला होता. जे जाणकार मी आता प्रत्येक डिसेक्ट करून नावं नाही घेत, नाही नाही, अनेक शास्त्रीय गायक आहेत की हे असं नको गाणं, खूप तोड मरोडके केले वगैरे वगैरे वगैरे. मग नाही, कसं आहे की त्यांचा पण मी आदर करतो आणि ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं आणि प्रत्येकाचं आपण म्हणतो ना कपॅसिटी ऑफ ॲक्सेप्टन्स वेगवेगळी असते. करेक्ट. आता माझ्या गाण्यांचं उद्या जे काय होईल किंवा होतं, आता पण माझी अनेक गाणी तोडमोडके फोड त्याचे आजकाल रील्स रिमिक्सेस होतात होतात. सो त्याच्यामध्ये माझी काय इच्छा असते की तुम्ही बाकी त्याचं काय पण करा, मला जे म्हणायचं होतं ते परत तुम्ही पोचलं तर बरं होईल, आणि ज्यावेळेला ते पोचत नाही तेव्हा मला हरार असं वाटतं. पण नंतर मला कळतं की त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जे काय करायचं, तू केलं बाई बाई मनोहर, तू लता करू दे. ओके. सो न आवडणं इथपर्यंत ठीक आहे, दॅट्स ओके, नाही आवडलं असं होऊ शकतं. याचा एक काइंड ऑफ सेटबॅक बसला तुला, म्हणजे असं जेव्हा एक लोकांकडे रिॲक्शन यायला लागते मग यायला आपण करायचं की नाही, किंवा तुमच्या असण्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं की कोण आहे मुलगा असं कसं करतो. तू केलंस, तू खूपच खूप पुढे आलास. त्यावेळेला पडलेले प्रश्न होते की याला करू की नको, किंवा आपल्याला एक एक सेटबॅक बसतो बघ मोठा की हे आपण करतोय ते बरोबर आहे की नाही असं वाटलं. नाही, मला ना कॉन्ट्रोवर्सीजनी कधीच नाही वाटलं. बरं. माझ्या फेल्युअर्सनी जरूर वाटलं. म्हणजे उदाहरणार्थ मी झेंडा केला, मोर्या केला, दोन्ही चित्रपट अतिशय जोरदार चालले, नावाजले गेले, सगळं छान झालं. त्या कॉन्फिडन्समध्ये मी त्याच्या दुप्पट बजेटचा जय महाराष्ट्र धावा भटिंडा केला आणि तो सपशेल आपटला. तो आघात माझ्यासाठी जास्त मोठा होता. कारण ज्यावेळेला लोकांना, आजही तुम्ही म्हणता ट्रोलिंग म्हणता किंवा हे, ज्यावेळेला लोक त्याबद्दल बोलतात
त्यावेळेला ते दोन्ही बाजूनी बोलणार आहेत. त्यामुळे काही पॉलिटिकल काय म्हणतात त्या ह्यांचे वॉर रूम मधून आलेल्या 50 कमेंट्स असतील, 5 तर त्या बाजूच्या खऱ्या लोकांच्या असतात, पण लोक बोलतायत. त्यामुळे मला काय प्रॉब्लेम नसतो. ज्या वेळेला तुम्ही एखादी केलेली गाणं, एखादी गोष्ट, एखादी सोशल मीडियावरची पोस्ट, एखादा चित्रपट ज्या वेळेला इग्नोर होतो ना, त्यावेळेला ते मग लागतं की अरे लोकांनी दखल न घेण्या इतपत हा हे छोटं होतं, काहीच नव्हतं. त्याच्याने मला आघात जास्त बसला. त्याचा परिणाम झाला तुझ्यावर? हो. काय परिणाम? एक सिनेमा परिणाम करतो, खूप परिणाम करतो. कॉन्फिडन्सच जातो तुमचा, तुमचा कॉन्फिडन्सच जातो. म्हणजे मला आज मी तुला सांगीन हा एक्सपिरियन्स की माझं परत मी जो उभा राहिलो त्याचा एकमेव श्रेय जे आहे ना ते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना. बरं. मी फिल्म बनवली जाय महाराष्ट्र राज्य भटिंडा आणि मी त्यांना सारखे फोन करत होतो की जरा बघा ना, बघा रिलीजच्या आधी आपण स्पेशल शो करतो. त्यांना काय वेळ नव्हता. मग त्याच्यानंतर पिक्चर आली, पडली ती फिल्म आणि पडल्यानंतर मला त्यांचा फोन आला, अरे काय गडबड झाली ना सगळी, पण मला दाखवणार होतं त्याचं काय आलं, म्हणलं आता कशाला बघताय. तर तरी मी त्यांना भेटलो आणि आम्ही एम्पायरच्या वरती रात्री साधारण 7-8 वाजता फिल्म लावली आणि दोघा जणांनी बघितली आणि खाली आम्ही जे 10-10:30 फिल्म संपली असेल तर एम्पायरला गाडीला टेकून गप्पा मारायला लागलो. ते पहाटे 3 वाजेपर्यंत पायाला दुखून हे झालं. पण आणि त्या सगळ्याचा मतितार्थ जो होता तो आशुतोषजींनी मला सांगितलं की अवधूत, जर का तू इथे थांबलास तर तू परत कधीच दिग्दर्शन करू शकणार नाहीस, फिल्म बनवू शकणार नाहीस. त्यामुळे उद्या सकाळी तुझ्याकडे जो प्रोड्युसर येईल त्याच्यासाठी किंवा तुला जी कल्पना सुचेल जे काय असेल, विद इन अ मंथ यू हॅव टू स्टँड बाय अगेन ऑन द सेट्स अँड से ॲक्शन. जे मी केलं आणि मी एकतारा करायला घेतली, लगेच सुरू केली आणि कास्टिंग करून टाकलं आणि चित्रपट सुरुवात केला. म्हणून मी पुढे एकतारा केली, मग कान्हा केली, मग थोडं प्रेझेंटर प्रोड्युसरच्या याच्यात जाऊन मग बॉईज केले. आता पुढचे सगळे विशालनी पिक्चर त्याच्याबरोबर उभा राहिलो. अजून चालू आहे प्रोडक्शन, मोठी फ्रँचाईज झाली. चार झाले पहिलेच मराठीमध्ये. तर ते खूप अवघड असतं ते फेल्युअर. या सगळ्यामधून नंतर खूप पुढे आलास. म्हणजे मला असं, मी जेव्हा तुझ्याकडे पाहतो तेव्हा झेंडा आला, मोर्या आला, मग हे सगळे सिनेमे आले आणि मग तू दिग्दर्शक दिसायला लागला. तुझ्यातला संगीतकार थोडा मला थोडा फेंट झाला आणि दिग्दर्शक म्हणून तू दिसायला लागला. दिग्दर्शकांना तू एकदम रियालिटी शो मध्ये जज म्हणून जायला लागला, मग दिग्दर्शक फेंट व्हायला लागला. जज पण तू खूप छान केलंस. म्हणजे ज्या पद्धतीने तू कॉन्फिडन्स द्यायचा लोकांना, ते लोकांना आवडलं. कोल्हापुरी स्टाईलमध्ये किंवा एकदम जवळ जाऊन त्यांच्याशी बोलत होत असतो, ते पण नवीन होतं. इतक्या फ्रँकली कोणी बोलत नव्हतं आणि इतकी दिलखुलास, हे छानच होतं. मग तू रियालिटी शोज मधला माणूस म्हणून जज म्हणून नावारूपाला आलास आणि आता तर तू मुलाखतकार पण झालेला आहेस. म्हणजे व्हरायटी ऑफ गोष्टी तू करतोस, शिवाय रियालिटी शो पण करतोस, हा एक भाग. या सगळ्यांमध्ये अवधूत गुप्ते संगीतकार म्हणून खूप मागे गेला असं वाटतं मला कधी कधी. हे माझं अतिशय व्यक्तिगत म्हणणं आणि मी तुला बोलण्याचं धाडस दाखवतो, कारण तुला मी खूप वर्ष पाहतोय, तू मला पाहतोय. ह्याचा अर्थ तू काय वाईट काम करतोस किंवा करत असं माझं अजिबात म्हणणं नाही, कारण शेवटी तू इतर इतक्या अनेक गोष्टी करतोयस की त्यामध्ये काही गोष्टी मागं राहतात. माझं अवधूत तुझ्यावर संगीतकार म्हणून खूप प्रेम आहे, कारण पहिली गोष्ट तू आधी कविता मागवतोस म्हणजे गीत आणि मग अर्थ आल्यावर त्याच्यातनं गाणं येतं. म्हणजे कुठलं, मला पत्रास कारण की इतकं आवडलं गाणं, जे नंतर व्हिडिओ रूपात मी पाहिलं, किती सुंदर. म्हणजे त्याचे अरविंद लिहिलेले गीत शब्द आणि त्याच्यावर तू चालवलेलं ते सगळं रचना जी आहे ती इतकी सुरेख आहे. ते एक बरं, ते अनवट गाणं आहे, पण हे क्या बात आहे, अरे इसने क्या किया आहे. हा एक, त्याच्या आधी झेंडाची गाणी. झेंडाची गाणी आज मी जेव्हा ऐकतो ना अवधूत, तेव्हा इतकी अशी फ्रेश आणि इतकी तल्लख वाटतात, सुंदर की असं वाटतं आजचंच म्युझिक आहे. पण किती वर्षापूर्वीचं आहे, किती कधी केला होता झेंडा तू? 2010. म्हणजे बघ, हे 12-15 वर्षापूर्वीच म्युझिक आहे. म्हणजे मग झेंडा किंवा मोर्यामधली कव्वाली मला आजही आठवते की तू सुरेख. तर हे जे आहे ना, हे नंतर नंतर खूप मागं पडत गेला होतो असं माझं मत आहे. तुला काय वाटतं याच्यावर? नाही, तू म्हणतोस तर नक्कीच तसं असेल. आणि मागे पडत गेलं म्हणजे वेळ नाही पुरत. खरं सांगायचं तर हा आरोप अगदीच मान्य आहे की फिल्म पण नाही केली. 2016 शेवटची केली कान्हा दिग्दर्शक म्हणून, त्याच्यानंतर अजून नाही केली. आता रियालिटी शो म्हटलं तरी सुद्धा वर्षाला 2 करतो, एक सूर्णवादे असं नाव, एक कुठतरी ते गुप्ते असं होतं. पण मग बाकीचे 6 महिने काय करत नाही. जर का इफ यू कन्सिडर मी दॅट, मग कारण हे करत असतो, हे का करतो कारण ते करत असतो,
त्यामुळे सगळी सगळं करणं शक्य होत नाही, कळत नाही. आणि लाईव्ह कॉन्सर्ट्स असतात या सगळ्यामध्ये, मला स्वतःच्या मनाच्या जवळच असेल तर लाईव्ह कॉन्सर्ट की शो आता उद्या पण आहे पुण्यात, दोन आहेत उद्या परवा, दोन दिवस आहेत, काल नगरवरनं आलो, असे 10,000 ऑडियन्स आपण घाम निथळ त्या घामाने अगदी 3 तास परफॉर्म करणे, याच्यापेक्षा जास्त आनंद नाही कुठला. तर ज्या वर्षी कार्यक्रम भरपूर यायला लागतात त्यावर्षी हे बाकीचं काहीच जमत नाही म्हणजे लिटरली. पण मग आता तुला हा प्रश्न नाही का पडत की अवधूत गुप्ते म्हणजे कोण, असं मी जेव्हा क्राऊडमध्ये विचारीन ना तेव्हा ए भावा जिंकलं असे भावा, इथपासनं राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का पासनं सगळं जे, असा जो असा अवधूत गुप्ते हा एकीकडा आहे, पण तो जो अवधूत गुप्ते आहे जो झेंडासारखं गाणं करतो, जे ते हिंदी त्यातलं गाणं पण सुंदर आहे जे झलझले, हा ते तो कुठे अवधूत गुप्ते हा प्रश्न तू तुला विचारत नाहीस का? नाही विचारतो, त्याच्या दृष्टीने पण काही चालू आहे. पण गेल्या 1-3 वर्षामध्ये स्पेशली कोरोना टाइम्सपासून, कोरोनामध्ये मी 3-4 फिल्म्स लिहिल्या आहेत, पूर्ण लिहून तयार आहेत. तो वेळ खूप छान मिळाला त्यावेळेला, त्या अवधूतला खूप वेळ मिळाला. पण संपल्यानंतर जे बाकीचं जग वेगळ्या दिशेने सुरू झालं ना, आता सगळ्यांना इट्स द पार्टी टाईम ना, ते अजून कार्यक्रम हे ते ह्याच्यातनं वेळच मिळालेला नाही. तरी देखील मी आता एक जे आता माझं म्युझिक कंपनी स्वतःची चालू केली आहे एकविरा म्युझिक, त्याच्यातनं मी एक लावण्यवती नावाचा अल्बम केला, एक मी आता विश्वामित्र नावाचा अल्बम केला ज्याच्यामध्ये 4 हार्ट ब्रोकन सॉंग आहेत, एक थीम घेऊन केला, तू ऐकलं असेल ते बकारडी ऐकलं असेल ते, अशी गाणी केली आहे ना, त्या लोकांना आवडतात ती चर्चा होतीये. सो ते माध्यम एक नवीन छान मिळालं इंडिपेंडेंट म्युझिक, सो ते मी एक्सप्लोर करतोय आणि फिल्म्सही करतोय. आता ताराराणी येईल, मागच्या वर्षी नाही म्हटलं तरी दरवर्षी एक हिट गाणं आहे. मागच्या वर्षी गाव सुटना इज द टॉप चार्ट्स मधलं गाणं ठरलं. सो संगीतकार म्हणून सुद्धा वर्षाला काही ना काहीतरी 2-4 हिट्स आहेत, पण अजून जास्त होऊ शकतं हे तुझा आरोप तसा नाही. आरोप नाही, पण मला असं वाटतं की ते जे कॉम्बिनेशन होतं किंवा तो जो एक फ्लेवर होता तो परत यायला पाहिजे. नाही आणि कसं आहे ना, सगळं म्हणजे तुझ्याकडेच 2-3 मुलाखतीमध्ये ऍक्टर्स म्हणलेत की पिक्चर येतो पडतो आणि जातो आणि दुसऱ्या दिवशी लोक विचार अरे काय सध्या काय दिसला नाही काय करताय सध्या, अरे मेल्या जाऊन बघ ना भोसरीच्या तिकडे तुला सांगतोय, हां काल पिक्चर बघितलं नाही जेव्हा तू वाट बघणार की टीव्हीवर दिसेल आणि तेव्हा बघशील. तर तसं पण आहे की मला जात सारखं गाणं केलं, तू ऐकलं नसशील कदाचित की एक रॅप सॉन्ग केलं कोरोना काळामध्ये की जात हा विषय मला म्हणजे ऐकलंय मी बोललो पण होतो ना, जात साली जात साली जात जाता जात आपण बोललोय. आणि त्याचा व्हिडिओ जर का बघशील तर जातीचा वापर करणाऱ्या 3 प्रमुख घटक समाजातले ते तिन्ही मी प्ले केलेत त्याच्यामध्ये, त्या गाण्यामध्ये तिघांच्या बाजूनी बोललोय, तिघांच्या विरोधात बोललोय आणि ते गाणं मध्येच वरती येतं काहीतरी कार्य बाहेर काहीतरी घडलं की परत त्याचे लाईक्स वाढतात, ते फॉरवर्ड केलं जातं गाणं, हे केलं जातं, परत जरा शांत झालं की त्या गाणं खाली जातं. सो ह्या पण गोष्टी होतात की मी करतोय नाही असं नाही, पण सगळंच काही पत्रास कारण की सुद्धा देख 2009-10 केलेलं गाणं तुझ्यापर्यंत आत्ता पोचलंय, तुला आवडायला लागलं हे गेल्या 4-5 वर्षामध्ये लक्षात आलं असेल. सो ही हे जे काम असतं ना हे लोकांपर्यंत पोहोचायला बरीच वर्ष लागतो. मला माहिती की आज जात गाणं होऊन 2-3 वर्ष झाली आहेत आणि आज साधा ऐकलंय आय थिंक ऐकलंय, परंतु अजून 10 वर्षानंतर लिहून घे की मराठी रॅपचा ज्या वेळेला विषय काढला जाईल वन ऑफ द सेन्सिबल रॅप सॉंग्स ह्याच्या लिस्टमध्ये जातचं नक्की अंतर्भाव असेल. ओके, तू जात सारखं गाणं करावं असं वाटलं तुला कारण आजूबाजूची परिस्थिती हेच त्याचं कारण असं तेच तुला पडलेले प्रश्न असतात. हो, तू आता त्याच परिस्थितीचं नेतृत्व जे करतात त्यांच्या मुलाखती पण घेतोस, म्हणजे हे मला गंमतच वाटते की तुला एक टोचणी टोचत असते पण तू त्यांच्याशीच बोलत असतोस की जे हे त्याचं नेतृत्व करतात, अशा लोकांना तू असे काही प्रश्न विचारलेस का कधी किंवा या गाण्याबद्दल ते काही बोललेले आहेत का कधी? हो विचारले, प्रत्येक मुलाखतीत ह्या ना त्या बाजूने विचारत असतो, मी अनेकदा विचारतो, आडून विचारतो, थेट विचारतो. पण काय सांगायचं की आता मी कोणाबद्दल पर्टिक्युलरली असं म्हणत नाही, परंतु हे स्वतःच राजकारणी म्हणत की राजकारणाचा स्तर खाली गेलाय. तो खाली गेलाय म्हणजे काय की ज्या गोष्टींची राजकारण्यांना किंवा पूर्वीच्या समाजातल्या लोकांना ज्या गोष्टीची लाज वाटायची किंवा जी गोष्ट कम्प्लिटली अनएक्सेप्टेड होती ती आता त्याचा ऍक्सेप्टन्स लेवल खूप वाढली आहे त्याची. म्हणजे आता मंत्री झाले म्हणल्यानंतर ते पैसे तर थोडे खाणार, 10% तर घेणार ते कामातले,
ते घ्या पण बाकी 90% काम करा आणि आमच्याकडे पहिलं करा. हा सामान्य माणूस बोलायला लागला की एखादा नेता आहे किंवा एखादा मंत्री आहे तो त्यांनी पैसे खाल्ले किंवा तो खातो ही गोष्ट सामान्यातल्या सामान्याला मान्य झाली आहे. खरोखर मान्य झाली. सिस्टीमचा भाग झाला. सिस्टीमचा भाग झालाय. सो मला त्यांना अशा प्रकारे आता हे जातीचं राजकारण असू दे हे सगळं असू दे तर ह्याला तुला काय वाटतं ते जबाबदार आहेत. ते नाही जबाबदार. जबाबदार आपण आहोत. आपण सामान्य माणसं आहोत की जे आपण प्रत्येकाला लायकीचं सरकार मिळतं असं जे वाक्य म्हटलेले आहेत ते तसं खरं आहे ना. तर लोक ह्या राजकारण्यांना शिव्या देतात की तुम्ही जातीचं राजकारण केलं जातीचं. पण ते किती दोषी आहेत ते 5% दोषी आहेत. 95% आपण दोषी आहोत की त्यांना वोट बँक हा शब्द कुठं कोणी दिला अजूनही दिला ना. ते म्हणतात ना अमुक अमुक जातीची ही वोट बँक तमुक जातीची ती वोट बँक ह्या समाजाची ही वोट बँक ही कोणी केली हे आपण दिली ना. 75 वर्षानंतर सुद्धा या वोट बँक्स एक्झिस्ट करतात ह्या देशामध्ये. हे त्यांची चूक आहे का आपली आहे. सामान्यांची चूक सामान्य माणसाची चूक आहे त्यांची नाही आहे. ओके. हा आता आत्ताची जी इलेक्शन आहे थोडस सांगतो की आता आत्ताची इलेक्शन लोक म्हणतात की आता भाजपा आणि काँग्रेस म्हणतात की आता ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी ही इलेक्शन आहे. मी कुणाच्याही बाजूनी बोलत नाहीये पण गंमत बघ की हुकुमशाही समजा नको असेल फर्स्ट ऑफ ऑल हुकुमशहा जे झाले खरे हुकुमशहा जे झाले ते सर्व हुकुमशहा हे सर्वात जास्त मोठे पेट्रियॉटिक्स लोक होते. त्यांच्या देशासाठी हिटलर असू दे त्याला जगाने क्रिटिसाइज केला असू दे पण तो त्या देशासाठी सगळ्यात मोठा त्यांनी जग बदलणारा तो होता. इतर बाकीची पण नावं जर का घेतली आपले महाराज हे टेक्निकली त्यांनी राज्याभिषेक करून घेतला ना. राज्याभिषेक झाला ते हुकुमशहा होते पण ते पण त्यावेळेला लोकशाही ही एक्झिस्टच करत नव्हती त्यामुळे ते म्हणून ते म्हणायचं की राजाबाई श्रींची इच्छा आणि जनतेचं राज्य स्वराज्य. मग त्याच्यानंतर पुढच्या पिढ्यांनी त्यांच्याच मुलांना पुढे महाराज होत राहणे ही गोष्ट त्यांनी ठरवली का आपण ठरवली. आज ज्या वेळेला आपण म्हणतो की आपण लोकांच्या सारखं पण आपण अमुक अमुक पक्षाचं हे आहे मग ते घराणं जे आहे त्यांच्यातलं कोणीच नाही मग ते कसं पुढे चालेल. आपल्यालाच राजा हवा असतो आपल्यालाच एक माणूस हवा असतो. नाही आपल्या मनातनच ज्या वेळेला हुकुमशाही गेलेली नाही की आधी इतके वर्ष ज्या वेळेला लोकशाही होती समजा काँग्रेसच्या राज्यात तर त्यावेळेला आपण अशीच स्वप्न बघ एक जण येईल कोणीतरी आणि मग तो सगळं स्वच्छ करून स्वच्छ आणि मग तो कोणी एक जण आला की आता आपण म्हणतो एकच का परत आम्हाला पाहिजे. सो दिस इज व्हेरी नॅचरल. हे मला याच्यावर योग्य अयोग्य काय जोड हे नैसर्गिक आहे. आणि फक्त मला वाईट याचं वाटतं की नैसर्गिक जो प्रवास आपला चाललेला आहे समाज म्हणून देश म्हणून त्याची गती एवढी कमी काय. आपण नक्कीच पूर्वीच्या लोकांपेक्षा आता आपण सुजाण झालो आहोत जगाच्या बरोबर झालेलो आहोत. परंतु खरोखर आपण जगाच्या बरोबर विचारांनी आहोत का. अमेरिकेच्या माणसांचा जो विचार असतो आणि आपला हा इतका आहे का सेम आहे का असं कसं असेल अवधूत. त्यांचं जगणं वेगळं आहे आपलं जगणं वेगळं आहे. आपण फक्त या राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या विचार करतोय की त्यांनी आपल्यासारखे खादीचे कपडे घालावेत आणि आपण त्यांच्यासारखे चार कोट घालावे ते शक्य नाही. परंतु समाजाचा विचार करत असताना जी लोकशाही आपल्याकडे रुजायला आपल्याला इतका वेळ मिळाला ती तितकी रुजली गेली का. मिळून 75 वर्ष जर का झाली आपल्याला तर ती 75 वर्षात जितकी परिपक्व व्हायला हवी तेवढी झालेली आहे का. तर त्याचं उत्तर नाही असंच येणार. त्यामुळे जर का तुम्हाला लोकशाही आणि हुकुमशाहीमधल्या जर का इलेक्शन एखादी होती आहे तर तुम्हाला पहिल्यांदा ही विचार करायला हवा की तुम्हाला संपूर्ण लोकशाही घ्यायला तुम्ही तयार आहात का. पण मग तू या सगळ्या सिनारिओमध्ये सो कॉल्ड नेपोटिझम जो आहे राजकारणातला त्याचं समर्थन करतोस की नाही. परत तेच आहे ना मी समर्थन करणार कोण याला फार महत्व. नाही नाही असं नाहीये की मी समर्थन करतो किंवा नाही म्हणण्यापेक्षा नेपोटिझमचं नाही करत समर्थन नाही करत म्हणून समाज खरोखर तसं होणार आहे का होऊ शकतोय का. मला ह्याचं नेपोटिझम होतंय आणि बहुतांशी ठिकाणी ते सक्सेसफुल होतंय ह्याच्याबद्दल मला समाजाप्रती दया वाटते क्यू वाटते. कारण नेपोटिझम जे करतायत ते लोक बाप मुलाकडे देतोय पण मुलाला दिल्यानंतर मुलगाच हवा म्हणून मागणारी लोक आहेत आणि अशा समाजात आपण आहोत. हे समाजाचं दुर्दैव आहे. का ही लोकशाही इतक्या स्लोली अजून पेनिट्रेट होती ह्याचं मला फार वाईट वाटतं. बाकी काही नाही. खूप
खूप इंटेन्स झोन मध्ये चाललो आपण. हो थोडासा लाइटर नोट वर येतो म्हणजे मला तुझे मुद्दे महत्वाचे वाटतात. हे विचार करण्यासारखे मुद्दे, दिस इज रिअल अवधूत गुप्ते जो विचार करतोय आत कुठेतरी, आणि आपण सगळेच करायला पाहिजे कारण निवडणूक तोंडावर आहे. थोडा लाइटर झोन मध्ये येतो मी. प्रश्न हा जो आपला मुद्दा आहे ना की पडलेले प्रश्न की विचारले गेलेले प्रश्न असे पण आहेत. तर तू खूप ठिकाणी काम करत असतो. आता तर तू रियालिटी शोचा जज झाल्यानंतर तू खूप लोकांमध्ये आलास. तू परफॉर्मन्स पण देत असतोस, त्यामुळे सुद्धा तुझे फॅन्स तुझ्याबरोबर येत असतील. या लोकांकडनं तुला काय प्रश्न विचारले जातात असं काय सांगता येईल? गमतीदार प्रश्न काय असतात लोकांचं? लोक कसे विचार करतात आपल्याकडे बघून? अवधूत गुप्ते इतक्या गोष्टीत काम करतो, तर रियालिटी शोचा जज असल्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की भले भले लोक त्याच्याकडे येत असतील आणि सांगत असतील की आमच्या मुलांना घ्या, त्यांना जरा 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 करा असं असे काही सांगू शकशील गमतीदार? यातलं लोकांची सायकी समजावी. एकतर लोक विचारत सुचतं कसं, तुम्हाला कसं सुचतं, म्हणजे काय असं तुम्ही कुठली गोळी घेता तुम्हाला कंपोजिशन सुचतं काय, तुम्हाला कसं सुचतं, असा एक देवाची पिकअप आहे, टिपिकल प्रश्न आहे. मग दुसरा विचारतात कुठून आणता ही एनर्जी स्टेजवर. पण मी त्याचं कायमचं उत्तर ठरलं की लोकांकडनंच ती एनर्जी मिळते. आणि खरोखर पहिल्या म्हणजे 20 वर्षापूर्वी जी एनर्जी होती त्याच एनर्जीने अजूनही परफॉर्म करतो, सौभाग्य आहे. अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारतात ते म्हणजे सर तुम्ही गाण्याचे क्लासेस का घेत नाही? का घेत नाही? का घेत नाही तुम्ही गाण्याचे क्लासेस? मला येत नाही शिकवता, असं कसं होऊ शकत? जज तर करता रियालिटी शो तुम्ही? हो, जज करू शकतो, शिकवू नाही शकत बसून. आणखी 10-15 वर्षानंतर होऊ शकेल कदाचित. मग अजून आपल्या कोल्हापूरचे मित्र शिकवत विचारतात उद्या रांड्या मला तू तुझ्याकडे ओरिजिनल कट असेल की नाही झेंडा जातो बघायचा आहे. अच्छा. हा, राणींनी ते इंटरफिअर करायच्या आधीच. ओहो. हा, तो बघायचा. मी त्यांना सांगतो फार काय एडिट नाही केलं, नंतर फक्त ऑडिओ चेंज केला, नाव बदललं, डबिंग वेगळं केलं, बाकी तोच आहे पिक्चर. अजून ते पण नाही, तू खोटं बोलतोस, मित्रांना पण दाखवत नाही. ओरिजिनल ओरिजिनल झेंडा बघायचा आहे आम्हाला. टिपिकल प्रश्न, टिपिकल असतो. हा, आणि मग तू म्हणलास तसं एखादा फोन होतो, साहेब गुप्ते साहेब हां ते उद्या तुमच्या सुवर्ण ध्यासनावाच्या ऑडिशन आहेत बघा. हो हो, येस येस. तर मंत्री साहेबांची बातची येणार आहे, तिचं अमुक अमुक नाव आहे, तर ती शेवटच्या 16 आली पाहिजे बघा. ऐला. हां, ते खर्च किती एवढं तर सांगा ते आपण, चॅनल बिलचं काय जे काय असं सांगा, तुम्हाला चॅनलला जे काय असेल ती आली पाहिजे, टॉप 16 पाहिजे ती. पण उत्तर काय देतोस तू? नाही होते माझ्या हातात नाही वगैरे असलं उत्तर देतो. काय उत्तर देतो? काय उत्तरच देत हो, या पाठव मी बघतो बघतो म्हणतो. रियालिटी शोचा जज तू इतके वर्ष आहेस की नाही? कधीतरी त्यातनं खूप मोठी फळी आली. महाराष्ट्राचा सुपरस्टार सारखा रियालिटी शो पण होता, त्यातनं खूप मोठी फळी आली. अनेक मोठे गायक पण या रियालिटी शोनं दिले. आता वेगळा प्रश्न आहे, अलीकडच्या काळामध्ये जे रियालिटी शो वेगवेगळ्या चॅनलवरचे होऊन गेले त्या त्यावेळेचे ते गायक दिसले, पण नंतर विस्मरणात जातात ते, त्याचं पुढे काही होत नाही. हे का होतंय असं? तुम्ही तर उत्तम जज करता, उत्तम निवडता, म्हणजे त्याच्यात काहीतरी पोटेन्शियल आहे, तो बात है उसमे, तो आगे क्यों नाही आता है? सी, याच्या दोन्ही बाजूंनी मी तुला सांगेन. एक तर मी त्यांच्या बाजूनी सांगतो की म्हणजे सूरनवा ध्यासनावाबद्दल नव्हे, बाहेरच्या ओव्हरऑल ओव्हरऑल मी कुठल्या एका पर्टिक्युलर एखाद्या गायकाला ज्या वेळेला रियालिटी शो मिळतो आणि तो जिंकतो, भले फायनल जिंकतो, तर त्याचा फक्त एक शॉर्टकट असतो तो, त्यामुळे त्याचा रस्ता बंद, चूक मोठा रस्ता 5 किलोमीटरचा तो 1 किलोमीटरमध्ये जातो, पण तो अल्टिमेटली तिथेच पोहोचणार असतो जिथे तो डिझर्व करतो पोहोचायला. तुम्ही त्याच्या अल्टिमेट सौभाग्यामध्ये काही फरक करू शकत नाही. उलटी बाजू सुनिधी चौहानपासनं अजून कुणी अरिजित सिंगपर्यंत, स्वप्नील बांदोडकरपासनं अवधूत गुप्तेपर्यंत जर का रियालिटी शोमध्ये गेले नसते तर इथे पोचले नसते का? 100% इथे पोचले असते, कदाचित अजून काही जास्त वर्ष लागली असते, हे माझं मत आहे. ओके, बर. त्यांचं टोटल भाग्य बदलण्यामध्ये कुठलाही किंवा आम्ही घडवलेल्या सिंगर्सपैकी सूरनवा ध्यासनवामध्ये जी जी गायक गायिका आले, काही खूप वर गेले, काही मध्ये जरा लटकले, सो त्याच्या त्यांचं त्यांनी जे अचीव्ह केलं त्याच्यामध्ये सूरनवा ध्यासनवाचा च्या मंचाचा, एकविरा प्रोडक्शन्सचा, कलर्स मराठीचा 5% सहभाग आहे. त्यांचा जर्नी थोडा सुकर आणि छोटा करण्यासाठी आम्ही त्यांचं करिअर घडवलंय, आम्ही त्यांचं भाग्य घडवलंय असं क्लेमच करता येऊ शकत. राहता राहिला प्रश्न इतर रियालिटी शो आणि आमच्यामधला, की जिथे आम्ही संपदा मानेसारख्या मुलीला आम्ही ज्या वेळेला जिंकवतो आणि तिला मग ती बाहेर पडल्यानंतर काय होणार, मग तिला आम्ही केळेवाली सारखं गाणं मी
नैतिक जबाबदारी घेऊन मी देत केलंस. ज्ञानेश्वर मेश्राम ज्या वेळेला जिंकत नाही तरी त्याच्या आवाजाला न्याय देऊ आम्ही झेंडामध्ये देतो. करेक्ट. किंवा राधा खुडे ज्या वेळेला तिला आम्ही जेवला काय सारखं गाणं देतो आणि तिचं आता करिअर अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना आम्ही जे जिंकून दिलेलं आहे ते खरोखरच बावनकशी सोनं आहे हे प्रूव्ह करण्यासाठी कॉम्पिटिशन नंतर देखील आम्ही प्रयत्न करतो करत राहतो. जे कदाचित बाकीचे लोक करत नसतात. मी हे काय विचारतो, मी काय फक्त सुवर्णावाबद्दल बोलत नाही, मी ओव्हरऑल रियालिटी शोज बद्दल बोलतो आणि जज म्हणून तू एक प्रतिनिधी तू आहेस असं मला वाटतं म्हणून मी बोलतो. मग कसं होतं, तू जे बोलतोयस ते आता ऐकायला खूप छान आहे की आम्ही त्याचा शॉर्टकट करतो आणि तो तिथे पोहोचतो. अरे पण तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या लोकांना तिथे बोलवता ते इतकं तोंड भरून कौतुक करतात त्या लोकांचं, असं वाटतं की अरे एक्स इतका मोठा गायक जर या वाय स्पर्धकाबद्दल इतकं सुंदर बोलत असेल, तो गातो पण छान, गात पण छान असतो, तर मग पुढे त्याचं काय होतंय? म्हणजे मग यांनी दिलेली काही टीका टिप्पणी असेल, यांनी दिलेली शाबासकी असेल, त्याचं पुढे काहीच होत नाही. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं, हे मी काय विचारतोय तुला, आत्ता जर रियालिटी शो जाहीर केलास तर हजारोनं लोक येतात त्याच्यामध्ये. आई वडिलांची इच्छा असते, मुलांची इच्छा असते की मला जायचं, मला चमकायचंय, पण तसं होताना दिसत नाहीये असं माझं व्यक्तिगत मत आहे. तर मग तू लोकांना या काय सांगशील, हे काय सगळं सुरू आहे? खूप छान प्रश्न आहे आणि हा पहिल्यांदा चर्चा केली जाते या गोष्टीची. आपण दोन गोष्टींबद्दल बोलतोय स्वामित्र आता. एक म्हणजे एखादा गायक गायक म्हणून चांगला कसा आहे, आणि तू विचारतोस तो प्रश्न आहे की हा गायक करिअर म्हणून प्लेबॅक सिंगर म्हणून कसा चांगला. करेक्ट. या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. बरं. आम्ही आमच्या मंचावरती फक्त चांगला गायक शोधून काढतो. तो जिंकून किंवा हरून ज्यावेळेला इकडनं बाहेर जातो त्यावेळेला त्याला चांगला पार्श्वगायक प्लेबॅक सिंगर करिअर प्रोफेशनल आपण म्हणू त्याला. बरं. इज अ गुड वर्ड इंग्लिश म्हणलं. सो प्रोफेशनल, तो प्रोफेशनली सक्सेसफुल व्हायला अनेक गोष्टी असतात आजच्या जगात. फक्त चांगला गायक होऊन काय काय गोष्टी, नाव विल डिस्कस इट. सगळ्यात सोप्या गोष्टी सांगतो की अकाउंट माहिती पाहिजे, रेट कसे लावायला माहिती पाहिजे, तुम्ही कॉन्सर्टचे कशा प्रकारे तुमच्या आजूबाजूचे तुम्ही कुणाशी कॉम्पीट करताय ते माहिती पाहिजे, त्यानुसार तुमच्याकडे पैसे येणार, आलेले पैसे कुठे लावणार, आपण आपल्या कामात लावायला पाहिजे ते पैसे कसे लावा, आपल्याला स्वतःला अल्बम केला पाहिजे, त्याच्या पुढे जाऊन आपण स्ट्रगल केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. हे सोपं करून पटकन वेगळं सांगितलं. करेक्ट. हे सोपं सांगितलं. आता अवघड सांगतो की गायक म्हणून आल्यानंतर आज 20 वर्षापूर्वीचा अवधूत गुप्ते जो गायक असतो ना हा एक चांगला गायक असतो. आज मी माझ्या प्रोफेशनल जी मेंटॅलिटी आहे की मुख्य की माझं काम, मला सगळ्यात जास्त रिवॉर्ड काय वाटतं की मी मोठ्या मोठ्या पुरस्कार सर्वोत्कृष्ट गायक यापेक्षा मी ज्या प्रोफेशनमध्ये उतरलो की मी गाणार आहे तर मला आठवड्यातनं 3 दिवस सकाळी उठून स्टुडिओमध्ये जायला लागतं. करेक्ट. संगीतकार वेगवेगळे प्रोड्युसर पिक्चरचे बोलवतात, मी गातो त्यांची गाणी आणि ते मला पैशाचं पाकिट देऊन घरी येतो. हे हा सगळ्यात मोठा पुरस्कार मी मानतो. आता हे ज्याला कळलंय तो बाकीच्या सगळ्या खालच्या गोष्टी करतो. तो रियाज करतो. रियाज फक्त गाण्याचा का तानपुरा घेऊन बसल्याचा नाही, जे ॲप्लिकेशन ओरिएंटेड रियाज आहे की माईक कुठला आहे. मी तुला साधं उदाहरण देतो की मॅनली नावाच्या कंपनीने एक नवीन माईक आणला मार्केटमध्ये. बरं. त्याच्या आधी न्यूमेन कंपनीचे ट्यूब मायक्रोफोन नाव आहे, आम्ही गायचो. मॅनली आल्यानंतर मी पहिल्यांदा मॅनलीवर गायला आजीवासनमध्ये गेलो, अवधूत वाडकरने रेकॉर्ड केला, ते कसंबसं गाणं आटपलं. मी म्हटलं अवधूत हा नवीन माईक आलाय, पुढचं एकही रेकॉर्डिंग घ्यायचं नाही, मी 3 दिवस ह्या माईकवर जुन्या ट्रॅकवर गाणार. कारण माईक ज्या शिताफीनी त्यांनी बनवल्या, ज्या नवीन टेक्नॉलॉजीनी बनवलाय ते समजायला कमीत कमी 3 दिवसाचं रेकॉर्डिंग गायला पाहिजे मला त्याचं. सो मी ते दिवस दिले माईकशी, त्या समजून घेतलं आणि जमलं. जे भल्या भल्या हिंदीतल्या गायकांना जमलेलं नाही, आजही मॅनलीवरती बरेच जुने लोक म्हणतात ते नया माईक निकाल दो व नॉयमन का माईक लगा लो. अच्छा. जसं टेक्नॉलॉजी बरोबर तुमचे फोनचे सॉफ्टवेअर अपडेट होतात तसं ह्या गोष्टी ज्या अपडेट होतात त्याच्याबरोबर उसके साथ जमा लेना हे एक प्रोफेशनचा भाग आहे. सो कमिंग बॅक टू युअर दॅट क्वेश्चन की अशा प्रकारे अनंत इतर गोष्टी आहेत ज्या माणसाला गायक म्हणून तुम्ही चांगले आहात, प्रोफेशनल म्हणून तुम्ही सक्सेसफुल आहात की नाही हे करण्यासाठी या मधल्या अनेक गोष्टी आहेत. पी आर आहे, त्याच्यानंतर तुमचा सोशल मीडिया अवेअरनेस आहे, आज तुम्ही सोशल मीडियावर काय करताय, ब्रँडिंग आहे की तुम्ही स्वतःला काय कशा प्रकारे ब्रँड करताय. मला सगळंच करताय तुम्ही सगळंच गाणं असं नाही होत. तुमच्या मला तुम्हाला काय नाही येत, तुम्हाला काय नाही करायचं हे कळलं पाहिजे. आज मला खूप महत्वाचं बोलतो बरं का अवधूत, हे सर्व पालकांसाठी मुलांसाठी खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. हो, आता मी गायला जातो, मी अशी अनेक गाणी आहेत की मी स्टुडिओमध्ये जाऊन ऐकून त्यांना सांगितलं की हे स्वप्नील बांदोडकरकडनं रेकॉर्ड करून घ्या, हे त्याचं गाणं आहे माझं नाही. अच्छा. हो, कारण आपल्याकडं हो वा
मी केलंय स्वतः. तू आता टेक्नॉलॉजीचा मुद्दा काढलास ना, तर टेक्नॉलॉजीकडे मी येणारच होतो. आता ए आयचं तंत्रज्ञान भयंकर पुढं आलंय आणि आता तर किशोरदांच्या आवाजात अलीकडचं गाणं तुम्ही गाऊ शकता, मोहम्मद रफींच्या आवाजात ते क्लिप्स पण आता व्हायरल झालेले आहेत. याच्याकडे तू कसं पाहतोस गायक म्हणून? गंमत म्हणून बघतो. गंमत आहे इतकं इझी आहे हे पुढं गीत खूप चॅलेंजिंग होणार नाही? काहीच नाही चॅलेंज. कसलं काय गिमिक आहे ते? तू तुझ्या आवाजात मला तू नसताना पण तुझा आवाज कॉपी करता येणार असेल. पण माझा आवाज म्हणजे मी नाही ना. बर, माझा आवाज मी गायक म्हणजे माझा आवाज नरड नरड 20% आहे. उरलेल्या 80% म्हणजे 40 ब्रेन आहे, 40 हार्ट आहे. ए आय ते तो पण विचार करतो असं म्हणतात, तो कविता पण लिहितो असं म्हणतात, असं नाही होत. ए आयला हेही कळत नाही की मी ह्या गाण्याचे शब्द म्हणजे नक्की काय. बरं ते गाणं अच्छा प्रेमळ शब्द आहे, हा विचार करेल, त्याला लिहून दिलाय डेटा. करेक्ट की करेक्ट. मी एक परवा दिवशी आमचे इलायराजा जे आहेत ना, त्यांची एक मुलाखत छोटीशी बघितली इंटरनेटवरती, आणि ती मुलाखत घेताना ती क्राफ्टेड होती की नाही मला माहीत नाही, पण त्या मुलाखतकारांनी त्यांना विचारलं की आम्ही तुम्हाला आत्ता जर का एखादी सिच्युएशन दिली तर तुम्ही त्याच्यावर म्युझिकचा तुकडा बनवाल का? सगळे म्युझिशियन्स आहेत समोर, तुम्हाला द्या. आणि त्यांनी त्याला सिच्युएशन दिली आणि त्या सिच्युएशनवर 15 मिनिटं ते कॅमेरा रोल केला, त्यांनी ते लिहिलं कॉम्पोजिशन सगळं, कोणी कोणी काय वाजवलं, सगळ्यांना कागद दिले आणि रिहर्सल करून त्यांनी तो तुकडा वाजवला. बर, हां. तर कंपोज म्हणजे द कंपोजिशन. ओके, दॅट इज नॉट द चाल नाही, चाल नाही, कंपोजिशन. कंपोजिशन पूर्ण त्यांनी करून तिथे दाखवलं. त्यानंतर त्यांनी जी सिच्युएशन दिली होती आणि त्या मुलाखतकाराने विचारलं, सो ती सिच्युएशन होती की पिक्चरच्या शेवटी क्लायमॅक्सला बाप आपल्या मुलाला गोळी घालतो. बर, त्यावेळेला तो काय म्युझिक करेल? तर त्यांनी सांगितलं, म्हणून मी म्हणून ते बोलतो, म्हणून मी ललबाय केलं, अंगाई गीत केलं. इथे संगीतकार आहे ना, इथे ए आय पोचू शकत नाही. की इलायराजा म्हटला की बाप मुलाला गोळी घालताना काय गाणार, अंगाई गीत गाणार. तिथे तो माणूस इलायराजा होतो ना. ए आय बाकी सब लाय ये का असेल आहे का? मग संगीतकार म्हणून कसं पाहतो तुझ्याकडे? गायकाचं समजू शकतो मी, पण संगीतकार म्हणून टेक्नॉलॉजी ऍब्सॉर्ब करणं आहे. दीज आर द टूल्स. बर, ओके. आपण कॅल्क्युलेटर आलेला पण बघितला, आपण कम्प्युटर पण आलेला बघितला. कॅल्क्युलेटर आल्यानंतर गणित शिक्षकाची नोकरी गेली का? नाही गेली. कम्प्युटर आल्यानंतर तुम्हाला तो वेगळ्या प्रकारे अभ्यास करावा लागतो, तुम्हाला वेगळ्या प्रकारे त्याचा त्या टूलचा वापर करायचा तुम्हाला. सो ए आय आपल्याबरोबर राहणार पुढच्या आयुष्यात, त्याचा वापर कसा करायचा हे माणसालाच कळतं. मी रेकॉर्डिस्ट म्हणून ज्या वेळेला पहिले 4 वर्ष मी साऊंड इंजिनियर म्हणून काम केलंय, तेव्हापासून मी संगीत म्हणजे ध्वनी मुद्रणामध्ये आलेल्या सगळ्या जनरेशन बघितल्या. पहिला आम्ही मोठ्या स्पूलवर करायचो, मग आम्ही एडॅट नावाच्या फॉर्मॅटवरती करायचो, मग हार्ड डिस्क सेटअपवरती करायला, मग सॅडी आलं, मग कम्प्युटर्स आले, मग सॉफ्टवेअर्स आले. करेक्ट. सो दरवेळेला आता असं वाटायचं की अरे हे आलं आता संपलंच काम आपलं, असं नाही होणार. असं नाही, म्हणजे मला तू ज्या पद्धतीनं म्हणतो त्या ह्याच्यावर वाटते की नाही हे येत नाही, तरुण निघू आपण. तरुण निघायचा प्रश्नच नाही, हे गंमत आहे, एन्जॉय करायची ती. शेवटच्या 2 मुद्द्यांकडे तुम्ही आपण थांबूया. मगाशी बोलता बोलता कॉम्पिटिशनचा एक मुद्दा तू बोलला, जो आता आपण या स्पर्धकांबद्दल बोलत होतो की कॉम्पिटिशनचा पण विचार करायला लागतो. तू कसं पाहतो स्पर्धेकडे? आता तुझी स्पर्धा म्हणजे तू इतक्या गोष्टी करतोस बोमलाला की एक स्पर्धक, म्हणजे दिग्दर्शन केलं की दिग्दर्शकांची स्पर्धा, संगीतकार म्हणलं की संगीतकारांची स्पर्धा, गायक म्हणलं की गायकांची स्पर्धा. या अवधूत गुप्ते स्पर्धेकडे कसं पाहतो, इंडस्ट्रीतल्या स्पर्धेकडे? परत हा खूप खोल प्रश्न आहे. खूप नाही यावरचा प्रश्न, कारण ना हे बघ, आता आपण केवळ भारतामध्ये आता इलेक्शनला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जॉबलेस, काम नाही आहे. पण हा मुद्दा फक्त भारताकडे नाही तर जगात सगळीकडे आता परत ती ते मंदी येते आहे की लोकांकडे काम नाही. का असेल काम? जर का तुमची मशीन्स, तुमचे कम्प्युटर 10 माणसांचं काम एक माणूस करतोय तर 9 माणसं बेकार होणार, हे लॉजिक आहे. आता आपण कॉम्पिटिशनकडे बघू. त्यामुळे पूर्वी आपल्याकडे असं होतं, मुलगा शिकला, ग्रॅज्युएट झाला, पोस्टात चिकटला. ते राहिलं नाही आता. पोस्टामध्ये पण तेवढी माणसं नाही आहेत, बँकांमध्ये तशी माणसं नको आहेत, ब्रँचेसमध्ये कोणी जात नाही, सगळं डिजिटली कामाचं स्वरूप बदललं सो तुम्हाला पूर्वी जर का थोडंसंच हुशार असाल तर तुम्हाला तुमचं भलं होणार आहे, तर नाही. आता जे काय तुम्ही गाण्याच्या क्षेत्रात असाल किंवा कुठल्याही क्षेत्रात असाल तर तुम्हाला 100 पैकी 1 व्हायचं आहे, 99 लोक जॉबलेस राहणार आहे.
सो यू हॅव टू बी भीती वाटली मला एकदम आपण वाचून गेलो नाही पण हा हे डीप आहे पण जरा संगीत म्हणून लाइटर नोडला मी येतो लाइटर तुम्ही मुद्देसूद बोलूया आपण गिरीजा म्हणतो ना गिरीजाला खूप उचका लागत तर पहिला गायक म्हणून तुझ्या आजूबाजूला जे गायक आहेत त्या कॉम्पिटिशनकडे कसं पाहतो मी खूप सौभाग्यवान आहे की माझ्या डिप्लोमॅटिक बोलायचं नाही 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 मी तुला सांगतो ना पुढच्या ओळीत तुला मी डिप्लोमॅटिक बोलत नाही कळेल मी गायक म्हणून खूप भाग्यवान आहे संगीतकार म्हणून नाही आहे की माझ्याबरोबरचे जे गायक आहेत ज्यांच्याशी माझी अतिशय चांगली मैत्री आहे बर आणि त्यामुळे स्वप्नील बांदोडकर असू दे नवीन नवीन येणारे लोक असू दे सो आम्ही सगळे जे गातो ते आम्ही एकमेकांची गाणी एकमेकांना पाठवतो चांगल्या मला क्रिटिसाइज करतात मला तारीफ म्हणजे कौतुक करतात आणि अशा प्रकारे आमची वी हॅव अ व्हेरी हेल्दी कॉम्पिटिशन कमिंग टू द कॉम्पिटिशन पार्ट ऑफ इट आणि फर्दर मी माझ्या स्वतःसाठी म्हणशील तर माझी चौकट मी छान तयार केली बरं की मी हे करतो मी हे करत नाही हे मला जमतं हे मला जमत नाही मी गाणार हे गाणार नाही ओके हे मी करणार हे सॉर्टेड संगीतकार म्हणून कसं पाहतोस संगीतकार म्हणून सुद्धा तसंच आहे की मी अगदी कमर्शियल्सपासनं त्या सगळ्या गोष्टीपर्यंत मी कसं कशाप्रकारे स्वतःला पुढे नेतो मी किती पैसे घेतो कशाप्रकारे किती पिक्चर वर्षाला करतो ह्या बाबतीत मी सॉर्टेड आहे आणि बहुतांशी संगीतकार हे आमचे मित्र आहेत आणि त्यामुळे आमचा संवाद असतो आणि त्यामुळे आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो आणि सो ही कॉम्पिटिशन कटथ्रोट आहे आजही आहे पण त्याच्यामध्ये निदान मराठी चित्रपटसृष्टीपुरतं निदान मराठी संगीत सृष्टीपर्यंत मी सांगेन मर्यादित असं आहे की आम्ही जे जे लोक ज्यांच्याकडे हॅव्ज अँड हॅव्ज हॅव्ज नॉट मधले जे आहेत तर जे हॅव्ज आहेत ज्यांच्याकडे असलेली लोक आहेत ती नसलेल्या लोकांची काळजी घेतात बर सर्व प्रकारे माझ्या स्वतःच्या बाकी एक उदाहरण म्हणून सांगतो की समजा पॉलिटिकल गाणी असतील आता पॉलिटिकल गाणीमधनं पैसे येतात बरं चांगले मग मला एका इलेक्शनमध्ये मी जास्तीत जास्त किती गाणी करू शकतो मॉरली सुद्धा किती लोकांची करणार ना किती पक्ष खरं आहे मी गायक म्हणून ऑफर करतो पण माझ्याकडे आलेल्या बऱ्याच नेत्यांना पक्षांना काही गोष्टींना आणि तुम्ही ह्यांच्याकडनं करून घ्या त्यांना मिळू देत चार पैसे इथपासूनच्या चित्रपटांपर्यंत 200 चित्रपट होतात का म्युझिक सगळं तुम्हीच करणार आहात का पाच कराल वर्षाला माझ्या बाकी हा नगाचा प्रश्न नाहीये हा क्वालिटीचा प्रश्न आहे स्पर्धा क्वालिटेटिव्ह म्हणतोय मी त्याच्याकडे 10 सिनेमे तुझ्याकडे 20 सिनेमे असं नाही म्हणत आहे मी लेट्स कम टू कोण काय करतंय सी ह्याच्यावर वेगळा एपिसोड येईल खरं तर पण कलाकार म्हणून आपण हावरट असतो कुठलाही कलाकार असू दे चित्रकार शिल्पकार ऍक्टर गायक की मला ते मिळालं पाहिजे मला पुढे गेलं जाता आलं पाहिजे असतंच रे कारण ते स्वभाव आहे अवधूत गुप्ते तर इतका इन अ वे पॉझिटिव्हली डॉमिनेटिंग आहे की तो घुसतो एखादी गोष्ट करायला लागल्यावर मग इतका अवधूत गुप्ते सर्व इतकं कसं काय सगळं छान 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 पौष्टिक असू शकतं काहीतरी असेल ना की ज्याच्यामध्ये तुला वाटतं की नाही इथं मला घुसायचंय हे मला करून बघायचंय नाही मला इथं वाटतं की इथं मी आलो पाहिजे अजून असं जी महत्वाकांक्षा असते ती वाटत नाही महत्वाकांक्षा खरंच काय सांगतो ना की माझं आतापर्यंत जे जे केलंय ना त्यामुळे मला वेळच पुरत नाही बर सो मला असं काही होत नाही की मला एखादी गोष्ट हवी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये मला ती मिळत नाही एखादा पिक्चर माझ्या हातात गेला पण मी पिक्चर स्वतः प्रोड्यूस करतोय कर की प्रोड्यूस मला हा विषय कर की सगळे चांगली चांगली लोक जे आहेत ते माझ्यावर काम करता आहेत आणि जे नसतील त्यांना मी हक्काने सांगण्यात पर ते मैत्रीच्या याला आहेत ना सगळे 10 दिग्दर्शक मराठीतले जे मोठे आहेत त्यांना मी सगळेजण आम्ही पार्टी करायला बसतो ए मागचा पिक्चर मला तू हे दिलंस मी पांडू दिला ना विजू तुला आता पुढचं मी करतोय सांग मला काय करतोस तेवढं होत ओके आता शेवटचा प्रश्न तू मगापासून 7 ते 8 वेळा गिरीजाचं नाव घेतलेलं आहे आता गिरीजा तुला काय प्रश्न विचारते तेवढंच मग आपण थांबूया गिरीजाचे नेहमीचे प्रश्न काय असतात गिरीजाचे प्रश्न ना नाही तिचे फार क्यूट असतात प्रश्न की हे बघ ती धाकट्याची गर्लफ्रेंड काल आली होती घरी ती रात्री 2 वाजतापर्यंत इथे 2 वाजून दंगा करत होती मग तिच्या आईला मी सांगायचं का नाही सांगायचं असा तिचा प्रश्न असतो मी सांगतो तू काय नको करू तू एक काम करतो काय नको करू त्यांचं ते करतील काय करायचं ठरवतील पासनं ते मग तिचे प्रतिप्रश्न फार क्यूट असतात जसं की म्हणजे मी विचारलेल्या प्रश्नाला प्रश्नानेच उत्तर म्हटलं गिरीजा आता फोन बदलायची वेळ झाली अपग्रेड करायचा आपल्याला तर तुला कोणाचा फोन तिचा अच्छा तिचा आम्ही घरातल्या सगळ्यांचे एकत्रित अपग्रेड करतो दिवाळीच्या सुमारास दर 2 वर्षांनी तर तुला तुला ऍपल मग 16 पाहिजे का तुला तो ए सी पाहिजे छोटासा जरा आकाराने बरं असतो तो पाहिजे
का तुला 16 प्रोज पाहिजे बाबा, त्याला ते 3 मोठे कॅमेरेवाले पाहिजे, तुला काय पाहिजे गिरीजा? मग ती म्हणते ह्याच्यातला गुलाबी कुठला असतो? वा चांगला आहे, असे तिचे प्रश्न असतात. नाईस. आणि शिवाय दहशत आहे सरांवर, कारण सतत सातत्यानं तो गिरीजा नाव घेतो, त्याच्यावर मला लक्षात आलं की वा तू तुझं नाव नाही घेतलंस तरी तुझ्या दहशत नाही का? नाही तो विषय नको आता, मुलाखत कमी आहे. नाही पण अवधूत तू मित्रमणीमध्ये आलास, मला खूप बरं वाटलं. या निमित्तानं खूप वेगळ्या विषयांवर बोलणं झालं आणि वेगळा अवधूत लोकांना कळेल असं मला वाटतं. केवळ कळेल असं नाही, तर रियालिटी शो पासून गायक म्हणून आणि राजकारणाबद्दल सुद्धा आणि समाजकारणाबद्दल अवधूतला काय वाटतं तेही यातून निश्चित कळालंय. आणि त्यासाठी तुम्ही हा एपिसोड पुन्हा पुन्हा पाहिला तर बिटवीन द लाईन्स कळतील असं मला वाटतं. तर तू इथं आलास मला खूप बरं वाटलं. जाता जाता तुला आणि गिरीजाला ही एक छोटीशी भेट. खुश राहा. थँक्यू. हे देवगडच्या रुही अॅग्रोसचे आंबे आहेत. मराठे तिथे गेले 1940 पासून आंब्याची शेती करतात. तर त्यांनी हे आंबे पाठवलेले आहेत मित्रमणीसाठी. तर तुम्हाला आंबे हवे असेल डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही मागवा. आणि पुणे कॉटन कंपनीचे जे आपण गिफ्ट हॅम्पर दिलं त्याचंही कॉन्टॅक्ट डिटेल तिथे आहेत. अश्मन पेबल सारखा पेबल तुम्हाला हवा असेल तर त्याचंही डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर हे घरी घेऊन जा आणि तिन्ही गिफ्ट कसं वाटत मला जरूर सांग. तू आलास मला खूप बरं वाटलं. एपिसोड जरूर पहा, सबस्क्राइब करा आणि इतरांनाही सांगा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.